लबाडी शेतकरी नागडे होणार. खासदार संजय पाटील यांच्या लबाडीच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन. तासगाव आणि नागेवाडी कारखान्याची ऊस बिले वारंवार वायदे देऊनही दिली जात नाही म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने स्वातंत्र्य दिनादिवशी अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी दिली. काय म्हणाले आहेत महेश खराडे पाहूयात. तासगाव आणि नागेवाडी साखर कारखान्याची ऊस बिले गेल्या 8 महिन्यापासून थकीत आहेत आणि शेतकरी पैन पैसाठी त्याची वाट बघतोय. अनेक शेतकऱ्यांना उपचार घेता आलेले नाहीत. अनेकांच्या चुली थंडावलेल्या आहेत. अनेकांना मुलींची लग्न करता आलेली नाहीत. म्हणजे एकंदरीतच या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा संसार थांबलेला आहे आणि त्यांनी तात्काळ बिलं द्यावीत यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 3 ते 4 वेळा आंदोलन केले. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना बिलं मिळालेली नाहीत. 8 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांची बिलं देतो अशा पद्धतीचा शब्द त्यांनी खासदार राजू शेट्टी यांना दिला होता पण तोही शब्द पाळलेला नाही. आणि म्हणून रविवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस असताना सांगली जिल्हा स्वातंत्र्य दिवस साजरा करत असताना सांगली जिल्ह्यातले शेतकरी मात्र चड्डी बनियानवर अर्धनग्न अवस्थेत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्यासा मोर्चा काढणार आहेत आणि या मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत की RRC अंतर्गत आपण साखर जप्त करून शेतकऱ्यांची बिलं का दिली नाहीत आणि ती तात्काळ द्यावीत या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावं अशा पद्धतीचा आवाहन करतो.